नमस्कार, मी छाया आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मी आज एक वेगळाच टॉपिक घेऊन आलेली आहे, कारण माझे मिस्टर तुम्हाला सांगते, मी माझे मिस्टर ड्युटीवर गेले आणि ड्युटीवरून येताना त्यांना काही फुलांचे झाडं वगैरे विकताना त्यांना काही लोक दिसले रस्त्याच्या कडेने. तर त्यांना माहिती, मला फुलं झाडं खूप आवडतात. तर त्यांनी पण काही केलं, दोन झाडं घेतले. बरं तरी झालं महाराजांनी चार झाडं नाही घेतले किंवा जास्त नाही घेतले, कारण ते 25 रुपयाला, 50 रुपयाला किंवा काहींना 100 चे 3, 100 चे 4 असे विकत होते ते झाडं. तर ह्यांनी दोन घेतले आणि घरी येऊन मला म्हणतात, बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय. तर मी म्हटलं, काय आणलंय दाखवा बरं. तर मला त्यांनी हे झाडं दाखवले. तर मी आधी त्याचा व्हिडिओ पाहिला होता चॅनलवरती, किंवा असं मी आता एक यूट्यूबर म्हटल्यानंतर तो हमेशा ऑनलाईन किंवा ॲक्टिव्ह राहतोच. तर मी असा व्हिडिओ पाहिला होता यूट्यूबला की फ्रॉड होत आहे किंवा असे झाडं विकायला खूप येतात. तर मी पाहिला होता, पण मला काय वाटलं, आपल्या सिटीमध्ये काही इतक्या लांब कुठं येतात ते, कारण बिहार, दिल्ली असे लांब लांब ठिकाणी ते विकायला होते. आणि तो व्हिडिओ मी पाहिला होता, पण ते नगरमध्ये सुद्धा येऊन पोहोचले आणि खूप सारे लोक येतात ते. आणि काय करतात, ते सगळीकडे नाही पांगत, ते एका रोडलाच बसतात आणि एका रोडला म्हणजे एक ठिकाणी विकून झालं की तो एरिया तो लगेच सोडतात, 2 ते 3 तासामध्ये लगेच सोडतात आणि दुसरं सिटी किंवा दुसरं ठिकाण पकडतात. तर असं खूप लोकांना फसवतात ते, सगळ्या सिटीमध्ये पांगलेले आहेत. तर ते झाड कुठले मी दाखवते तुम्हाला. तर हे पा, हे असे झाडं. तर मी त्यांनी मला आणलं आणि त्यांनी मला दाखवलं, हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय. म्हटलं, काय आणलंय दाखवा. तर हे झाड पाहिलं मी, झाड पाहिलंच मी डोक्यालाच हात लावला, म्हटलं पहा एक म्हणजे खूप लोकांना फसवतात. तर ते एक पोलीसवाल्याला सुद्धा फसून गेले पहा. तर त्यांना काय माहिती कसलं झाड आहे, त्यांना वाटलं खूप छान फुलांचं झाड आहे. तर ते सांगतात, तिथं कलर लावलेलं आहे, हे लाल गुलाबी फुलांचं झाड आहे, याला पिवळं कलर लावलं आहे, हे पिवळ्या फुलांचं झाड आहे. पण त्यांनी पण दोन घेतले, बरं झालं जास्त नाही घेतले. तर अशा प्रकारे आमचे महाराज पण फसले गेलेले आहेत. तर याचं मी मुळं पहा, तुम्ही मुळं कसे त्याचे. तर हे झाड कशाचं आहे, ते ट्युलिप्सचं झाड सांगतात, पण हे ट्युलिप्सचं झाड नाही आहे, हे आहे जलकुंभीचं झाड. तर याचं मुळं पाहून लगेच लक्षात येतं माणसाला की आपण हे झाड कशातलं आहे, कारण हे झाड पाण्यातले म्हणजे त्याचं मुळं वेगळेच आहेत. तर हे झाडं नदीच्या काठेला किंवा असं खूप सारं पाणी साचलेलं असेल त्या ठिकाणी, पाण्याच्या ठिकाणात हे येतात आणि काय लावा लागत नाही, ते आपोआप येतात आणि खूप साऱ्या प्रमाणामध्ये येतात. तर ते लोक असंच करतात, कुठं नदीच्या काठी असतील तर ते असं घेऊन येतात आणि विकतात. तर ते 25 रुपयाला, 1, 50 चे 2 किंवा 100 चे 3 असं विकतात. तर हे पा, हे असलं झाड आहे. तर मला माहीत होतं हे कशाचं झाड आहे, तर मी आणल्याबरोबर त्यांनी लगेच ओळखलं, म्हणलं हे जलकुंभीचं झाड आहे. तर हे ट्युलिप्सचं झाड नसून हे जलकुंभीचं झाड आहे, नदी किनारी असतं. तर हे तुम्ही असं फसू नका, घेऊ नका, मला एवढंच सांगायचं आहे. आणि तुम्ही घेतलं जर असेल तर ते तुम्ही पाण्यामध्ये लावा, जसं आपण कमळाचं झाड लावतो पाण्यामध्ये अगदी तसंच लावायचं आणि ते खूप छान, त्याला पण असं काही नाही. तुम्ही घेतलं असेल तर लावून द्या आणि मातीमध्ये नका लावू. जर तुम्ही मातीमध्ये लावलं तर ते मरून जातं, ते येत नाही, ते पाण्यामध्येच येतं फक्त. तर मी, मला माहीत होतं हे कशाचं झाड आहे, त्यामुळे मी आणल्याबरोबर लगेच त्याला पाण्यामध्ये ठेवलं, ते अजिबात सुकलं नाही. तुम्ही बघू शकता याला पाणी सुद्धा फुटले आणि याला मुळ सुद्धा फुटलेत, हे पहा अजिबात सुकलं नाही. याला मी आणल्या लगेच मातीमध्ये लावलं असतं तर हे एकदम सुकून गेलं असतं. तर हे जलकुंभीचं झाड आहे, तुम्हाला मी साईडला पहा फुलं दाखवते याचे. तर याचे पण फुलं चांगले येतं, पण हे पाण्यामध्ये लावा लागतं, मातीमध्ये नाही लावा लागत. हे जलकुंभीचं झाड आहे, ट्युलिप्सचं नसून. घेऊ नका हे झाडं, आणि ज्यांनी घेतले असतील तर त्यांनी पाण्यामध्ये लावा. मातीमध्ये लावलं तर ते आपले पैसे वेस्टच जातात, ते खराब होऊन जातं झाड, एकदम सडून जातं. कारण पाण्यामधलं झाड आपण मातीमध्ये जर लावलं तर ते येत नाही. तसंच जसं कमळाचं असतं तसंच हे जलकुंभीचं पण असतं, तर आपल्याला हे पाण्यामध्ये लावा लागतं. तर आपण म्हणतो ते स्वस्त आहे, काही काही नाही, 20-25 रुपयाचं म्हणजे कशात काय आपण घेतो, पण एक नाही दोन नाही कितीतरी लोकांना फसवतात. मला आमचे माझे मिस्टर बोलले की मी रोडच्याकडून हे झाडं घेत होतो, तर माझ्या देखत इतकी गर्दी त्या लोकांच्या जवळ, खूप लोकांनी झाडं घेतले हे आणि खूप प्रमाणात घेतात, एक नाही दोन नाही घेत हे, कारण स्वस्त आहे म्हणतात, 25 रुपयाला आणि 100 रुपयाचे 3 कशात काय. एक भाव नाही ठेवत ते, वेगवेगळ्या भावाने देतात ते, पण रोडच्याकडून लोक थांबतात नाही, येतात जातात, तर खूप प्रमाणामध्ये घेतात ते. असं किती फसवणूक करतात, किती पैसा उगळतात लोकांकडून. तर असं न फसता तुम्ही
असं काही झाडं घेऊ नका, ते फसवतात. कारण ट्युलिप्सचं तुम्ही पाहता कुठं पण झाड असं विकायला येत नाही, आणि असं झाड नाही विकलं जात. ते असं आपला जो कांदा असतो, आपण कांदे खातो तसा कांदा असतो, आणि कांद्यामधून ते झाड उगवलं जातं ट्युलिप्सचं. ते असं झाड नाही विकलं जात. तर हे सरासर म्हणजे फ्रॉड करून राहिले, तर काही फसू नका तुम्ही, हे झाड घेऊ नका, आणि घेतला असं तुम्ही पाण्यात लावा, मला एवढंच सांगायचं होतं. चला तर मग आता हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, आणि जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे सगळ्या लोकांपर्यंत हा पोहोचला जाईल. जसे यूट्यूबवरती भरपूर व्हिडिओ आहेत हे, पण तरीही सावध राहा आणि हे झाडं घेऊ नका. तर हा व्हिडिओ मी इथेच एंड करते, आणि व्हिडिओला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.